असं होतं की बाबा गेल्या 7 दिवसात जी पोलीस कोठडी मिळाली त्याच्यात तुम्ही काय केलं, बरं त्याच्या आधी 7 महिने हा सगळा विषय तुम्हाला माहीत होता, त्या 7 महिन्यात तुम्ही काय केलं याची उत्तरं खरी कोर्टाला तुम्ही द्यायला पाहिजे. तर तसं काही त्यांनी सांगितलेलं नाही, आज पण त्यांनी त्यातल्या काहीच गोष्टी सांगितलेल्या नाही. आज परत कोठडी वाढलेली आहे, वस्तुस्थिती आहे, त्यामुळे 4 तारखेला आम्ही परत कोर्टासमोर या गोष्टी सांगू. पण खरं सांगायचं तर न्यायालयासमोर तपास एवढे दिवस का झाला नाही किंवा काय राहिलं होतं हे काही खरं त्यांनी आज कोर्टासमोर ते सांगू शकले नाहीत सरकारी वकील. ही वस्तुस्थिती पहिल्या ऍप्लिकेशनमध्ये मूव केलं होतं, काही तांत्रिक गोष्टींचा आधार घेऊन आम्ही ते मूव केलेलं आहे. 4 तारखेला आता ते सुनावणीला आहे, त्यावेळेला आपण त्याच्यावरती पुन्हा बोलू. त्यांनी काय मागणी केली होती, कशासाठी वागणूक मागितली? त्यांच्या मागण्या खऱ्या म्हणजे त्यांना ते असं अजून हे मुख्य सूत्रधार किंवा हे यांनीच ते केलेलं आहे अशा स्वरूपाचं काहीतरी त्यांना रंगवायचं होतं. पण ज्या अर्थी कोठडी त्यांना 15 दिवस हवी होती, त्यातल्या 15 ते 10 दिवस पण मिळाली नाही, जेमतेम 2 दिवसाची मिळाली, याच्यावरून साधारण लक्षात येतं की त्यांच्या मागण्या थोड्या अवास्तव होत्या. लॅपटॉप आणि मोबाईल त्यांनी अरेंज केलाय म्हणे त्यांच्याकडनं, त्या संदर्भात त्यांचं काय म्हणणं होतं? त्यांचं म्हणणं होतं की लॅपटॉप आणि मोबाईलचा जो काही डेटा हस्तगत केला आहे आणि तो नॉर्मली असा डेटा फोरेन्सिक लॅबला पाठवला जातो, पण असं असतं अनेकदा की त्या गोष्टी मिळायला खूप उशीर जातो, त्यामुळे कोठडी त्यासाठी वाढू नये हा एक रॅशनल मुद्दा आहे त्याच्यातला. एवढंच तपासात सहकार्य करत नाही वगैरे? आता तपासात सहकार्य करत नाही हा खरा एक विनोदी मुद्दा आहे. याचे 2 भाग पडतात. एक, आम्ही एरवी संविधानाची गोष्ट करतो, तर संविधानात असं लिहिलेलं आहे की एखाद्या माणसाला जर आरोपी म्हणून घेतलेलं असेल तर आरोपीला काहीही न सांगण्याचा अधिकार संविधान देतं. त्यामुळे संविधानाच्या विरोधात CBI बोलतं का हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा मुद्दा, जर एखाद्या माणसाकडे काही सांगण्यासारखं नसेलच तर तो अजून काय सांगणार, म्हणजे हे तो काही सांगत नाही, उद्या असं होईल की CBI काय किंवा कुठलेही पोलीस रोज 5-10 जणांना अटक करतील, कोर्टात घेऊन येतील, साहेब तो काय सांगतच नाही ना. अरे त्याच्याकडे सांगण्यासारखं काय नसेल तर तो काय सांगणार. ह्या दोन्हींपैकी एक कुठली तरी शक्यता तेवढीच खरी आहे आणि दोन्ही शक्यता खऱ्या आहे असं माझं म्हणणं.